बुलढाणा येथील कोविड सेंटर परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांना रोज 200 जेवणाचे डबे उपलब्ध करून देणार माननीय जालिंदर बुधवत यांचा पुढाकार. कोरोना महामारीची दुसरी लाट अतिशय गंभीर असून दिवसेंदिवस बुलढाणा जिल्ह्यात तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्य शासनाने कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे बुलढाणा शहरातील व परिसरातील हॉटेल खानावळ बंद आहेत. माननीय जालिंदर बुधवत शिवसेना जिल्हा प्रमुख बुलढाणा यांच्या वतीने कोविड सेंटरच्या परिसरात रोज 200 जेवणाचे डबे मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी सांगितले. दिनांक 23 एप्रिल 2021 रोजी माननीय जालिंदर बुधवत यांनी बुलढाणा येथील कोविड सेंटरला भेट देऊन तिथल्या अतिदक्षता विभाग, जनरल वार्ड, लॅब, ऑक्सिजन स्टोरेज प्लांटची पाहणी केली. तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सुविधा संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क साधून समस्या सोडवण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख लखन गाडीकर, शिवसेना प्रवक्ते गजानन धांडे, डॉक्टर वासेकर साहेब, डॉक्टर पाटील साहेब व कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती. ती पाहणी केली, सगळे रूम पाहिल्या, कोविड सेंटर पाहिले, डॉक्टर लोकांची सगळी या ठिकाणची सुविधा पाहता, पेशंटची संपर्क केल्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी समाधान वाटलं की आरोग्य सेवक, डॉक्टर, हे जे काही सेवा देणारे लोक या ठिकाणी काम करून राहिले हे खरंच कौतुकास्पद आहे. मी मनापासून याचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आज 1 मेपर्यंत लागलेल्या लॉकडाऊनमुळं जिल्ह्यातील, बाहेर जिल्ह्यातील पेशंट या ठिकाणी भरती झालेले आहेत. पेशंटच्या जेवणाची व्यवस्था हे स्वतः सरकारी स्तरावर ते करत आहे, परंतु त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा या ठिकाणी आता जेवणाची मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवणार आहे. तर आम्ही बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं रोज 200 लोकांची या नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्था मोफत या ठिकाणी करत आहोत. 2000 लोकांची व्यवस्था या ठिकाणी आम्ही जेवणाची 10 दिवसात करणार आहोत. या जेवणाची पॅकेट या ठिकाणी आणून दिल्यानंतर RC24 न्यूज करता सूरज देशमुख, बुलढाणा.